नमस्कार, महिमा डेअरी फार्म कोल्हापूरमधून मी संदीप कांबळे आपल्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय. आज आपल्याकडून लातूर उमरगा या भागातून शेतकऱ्यांनी म्हशी घेतलेल्या आहेत, तर एक त्यांचा एक छोटासा अनुभव जाणून घे. नमस्कार साहेब. नमस्कार. नाव, गाव आणि पत्ता सांगा आणि आपल्याला व्यवहार कसा वाटला त्याच्याबद्दल एक थोडंसं हे सांगा. माझं नाव सतीश भुसणे आहे. मी धाराशिव जिल्हा लातूर साईडनं आलो आहे. तर आपल्या फार्मला विजिट देऊन छान वाटलं. म्हशीचं धार काढून आम्ही दोन वेळेसचं दूध घेतलं आहे. दुधामध्ये संतुष्टी आहे, व्यवहारात पण छान जमलं. तुम्हाला ह्या म्हशी आता आम्ही किती रुपयाला दिल्या? दोन म्हशीमध्ये 2.5 लाखात व्यवहार झाला आहे. म्हणजे 2.25 लाखाला एक प्रमाणात पडली. दूध तुम्ही दोन वेळा बघितलं, दोन वेळेस काढून घेतलं. तुम्हाला इथं आल्यानंतर आमचा व्यवहार कसा वाटला? समाधानकारक वाटला, रितसर वाटला. आज त्यांचे मित्र पण आलेले आहेत. नमस्कार साहेब. आपलं नाव साहेब? गणेश शेळगे. गणेश साहेब, मग तुम्ही पण यांच्यासोबत आलेला होता, तर तुम्हाला आज महिमा डेअरी फार्मचा व्यवहार कसा वाटला? एकदम व्यवस्थित वाटला. इथून जाऊन तुमच्या लातूर साईडच्या शेतकऱ्यांना काय सांगाल? आमच्या शेजारील शेतकऱ्यांना जे व्यवहार ठरलेला आहे त्याप्रमाणे रितसर माहिती देऊन त्यांना प्रोत्साहन करू की आपल्याला कधी भविष्यात गरज पडली तर महिमा डेअरी फार्मला विजिट द्या. व्यवहार हा एकदम पारदर्शक केला जातो, समोर धार काढून दिला जातो. तुम्हाला आता महिमा डेअरी फार्म बद्दल कुठून कळालं? ते आम्ही सर असं यूट्यूबवरनं पाहिलं होतं. त्यानंतर आमच्या बाजूला शेजारी पण काही म्हशी आले तुमच्या भागात, तुमच्याकडून त्यांनी पण पत्ता दिला. रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला? त्यांनी काय सांगितलं? शेतकऱ्यांनी सुरुवातीला जसा रिझल्ट आहे तसा शेवटपर्यंत रिझल्ट कॉन्स्टंट आहे. त्यांचा व्यवहार पारदर्शक पाहिजे. त्यांनी तर व्यवहार ऑनलाईन करून खरेदी केली, पण आम्ही तर स्वतः प्रत्यक्ष व्यवहार केला. त्यामुळे आम्हाला समजून छान वाटलं विजिट देऊन. त्यांचा व्यवहार छान झाला, तर भविष्यात पण आम्ही विजिट करू. हे आपले लातूर साईडच्या शेतकऱ्यांचा हा छोटासा अनुभव. तर साहेब, परत येत राहा, महिमा डेअरी फार्मला भेट द्या. धन्यवाद.